मुलगी जन्मली आणि वडिलांनी अनोखा उपक्रम सुरू केला, पाहुयात हा वृत्तांत। नेहमी आपण ऐकतो की मुलगा जन्मल्यानंतर पालक हे मोठा आनंद साजरा करत असतात, मात्र सोलापुरातील सचिन हुंडेकर यांच्या कुटुंबामध्ये मागील तीन पिढींना मुलगी जन्माला आली नाही, मात्र सचिन हुंडेकर यांना मुलगी झाल्यानं त्यांनी या आनंदात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरू केला। त्यामध्ये ते मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी पाळणा निःशुल्क पूर्णपणे मोफत देत आहेत। या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे। आतापर्यंत या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा उपक्रम सचिन हुंडेकर हे कायमस्वरूपी चालू ठेवणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। श्रीमंत नावाने माझा एक छोटासा व्यवसाय आहे। गेले मला दोन मुलं आहेत, गेले तीन पिढ्या झाले आमच्या घरामध्ये मुली नाही आहेत। मग आता माझी चौथी पिढी आहे, जे आमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालं, हे चौथी पिढी आहे आमची। मग त्या आनंदामुळे मी व माझ्या कुटुंबियांनी श्रीमंडप कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्या घरामध्ये कन्यारत्न आहे किंवा कन्यारत्न जन्मास येईल त्याच्या नामकरण सोहळ्यासाठी पाळणा मोफतमध्ये विनामूल्य नामकरण कार्यक्रमासाठी देण्यात येणार आहे। मला मुलगी झाली आहे, मुलीचं बारसा आहे। मुलीचं बारसामुळे मी एक सोशल मीडियावर आपलं श्रीमंडप कॉन्ट्रॅक्टर यांनी मुलींचं जे बारसा असते त्यांना मोफत पाळणा देणार आहे। श्रीमंडप यांनी सोशल मीडियावर आहे, जेवढं यांचं तुम्ही प्रोत्साहन केलं तर चांगलं होईल, कारण मुलींसाठी यांनी चांगलं काम